Sus bakalım. Getir o Appa Prince yanca canma şakası nimetli. Az ya Rupa Palatu yana vaca kakhan malela apan ya sovat karto. Jeze şrodya sopasit et yana mi vinanti karen ki jasti jasti kurca bhaga mali basun gyava. Yama nantar yedala lokanna प्रश्न सोई सजाई जस्ती जस्ती लोकांनी पुढे बसून घ्यावं बसून या व्याख्यानमालेच्या प्रकटनाच्या वेळेला जी भूमिका आपण मांडलेली होती ही सगळी प्रबोधिनीच्या उद्दिष्टांचा मागोवा आणि तो कसकसा घेतला जातोय त्याचं प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी जणू केलेलं कार्य निवेदन अशा प्रकारची ही व्याख्यानमाला आहे. खरं तर खूपच वेगवेगळी क्षेत्र आहेत. प्रत्यक्ष देशापुढे प्रश्न अनेक क्षेत्रांमधले आहेत. पण प्रबोधिनीच्या शिक्षणामध्ये शालेय विद्यार्थी म्हणून किंवा नंतरच्याही काळामध्ये जे जे कार्यकर्ते सम्मिलित होतात ते इथे ही प्रेरणा ग्रहण करतात की असं काहीतरी एखादा देशापुरता महत्त्वाचा प्रश्न निवडला पाहिजे आणि त्याच्या सोडवणुकीसाठी आपलं स्वतःचं जे काही करिअर आहे आपला व्यासंग आहे आपली जी काही कर्तबगारी आहे ती त्याला पणाला लावली पाहिजे. असे अनेक क्षेत्र आहेत. यंदा आपण जन्मशताब्दीनिमित्त अशा सहा प्रातिनिधिक व्याख्यानांची योजना केलेली आहे. त्यातली पहिल्या दिवसाची दोन व्याख्यानं आज आपल्यापुढे होणार आहेत. आपण सगळेजण जे आलेला आहात त्यात वेगवेगळ्या पिढ्यांचे श्रोते इथे दिसत आहेत. अनेक जण असे आहेत की ज्यांनी ज्यांना आप्पांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेला होता आणि त्यामुळे आप्पांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि या जन्मशताब्दीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी असं काहीतरी मांडणं ज्याचा अप्रूप त्यांना नेमकं कळू शकेल. जे आज प्रौढ वयोगटातले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत आहेत असंही काही जण दिसत आहेत. त्यांच्या दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय वेगळ्या पद्धतीने मांडणी व्हायला हवी आहे काय उंचीपर्यंत जायला हवं आहे अशा अपेक्षा आपण व्यक्त करत असत त्यातल्या काही पाऊल खुणा आपल्याला या व्याख्यानमध्ये व्याख्यानमालेमध्ये ऐकायला मिळतील. आणि जी तरुण पिढी इथे बसलेली आहे त्यांना खरोखरच आपणपासून प्रेरणा ग्रहण करणं म्हणजे काय आणि ती प्रत्यक्ष व्यवहारात उतरवणं म्हणजे काय याची काही जणू उदाहरणं प्रत्यक्ष उदाहरणं या तीन दिवसांमध्ये ऐकायला मिळणार आहे. आजचं जे काही सगळी योजना आहे या व्याख्यानासाठी दोन अशा कार्यकर्त्यांना आपण पाचारण केलेल्या सुरुवातीला त्यांचं स्वागत करूया. आजचे पहिले वक्ते डॉक्टर सचिन गांधी हे आहेत. मी माननीय संचालकांना विनंती करतो की त्यांनी गुच्छ देऊन सुगंधी गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आजचे दुसरे वक्ते श्री अनंतराव अभंग आहे. मी संचालकांना पुन्हा विनंती करतो की त्यांचंही त्यांनी स्वागत करावं. पहिलं जे व्याख्यान व्हायचं आहे मी अगदी थोडक्यात वक्त्यांचा परिचय करून देणार आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये खूप विस्तृत अशी यशोमालिका डॉक्टर सचिन गांधी यांची आहे. ज्ञानप्रबोधिनी प्रशाळेच्या 81 बॅचचे ते विद्यार्थी 88 MBBS आणि 92 MS ENT या फील्डमध्ये त्यांनी केलं. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचं प्रगत असं जे काही प्रशिक्षण आहे ते त्यांनी UK फ्रान्स इस्रायल आणि बेल्जियम या देशांमध्ये केलं. आता त्यांनी या स्वरोपचार असं जे काही आता क्षेत्र म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये नेमकी चॅलेंजेस काय होती त्याचा अभ्यास करून आपल्याकडे आधी ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट हा जो काही माजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेला वैद्यकीय क्षेत्रातला न्यास आहे त्याचे सदस्य म्हणून सुरुवात केली आणि संजीवन रुग्णालयामध्ये काही वर्ष इंडिपेंडंट चार्ज असाही त्यांच्याकडे होता. आणि मग दीनानाथ रुग्णालय जेव्हा आपल्याकडे सुरू झालं तेव्हा सुपर स्पेशालिटी या क्षेत्रामधली
त्याची एक संपूर्ण विंग ही उभी राहिलेली आहे आणि त्याचे ते हे कन्सल्टंट ENT सर्जन अँड कोऑर्डिनेटर डिपार्टमेंट ऑफ ENT दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर असे 2002 पासून डॉक्टर गांधी आहे. ते व्हॉइस अँड स्वॉलोइंग डिसऑर्डर क्लिनिक अँड श्रीमती विमलाबाई मुथा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लेझर सायन्स याचे फाउंडर डायरेक्टर आहे आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस टू कंडक्ट सब स्पेशालिटी फेलोशिप इन लॅरिंगॉलॉजी याचे ते फर्स्ट याचं जे सेंटर आहे ते रेकनाइज केलं जातं. सेंटर रेकनाइज बाय अरेबिक बोर्ड ऑफ मेडिकल स्पेशलायझेशन आणि आजपर्यंत 80 कॅन्डिडेट्सनी भारतातल्या आणि भारताबाहेरच्या अशांनी फेलोशिप्स या सेंटरमध्ये केलेल्या आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ लेझर सर्जरी अँड मेडिसिन याचे ते प्रेसिडेंट आहेत. लॅरिंगॉलॉजी अँड व्हॉइस असोसिएशनचे फाउंडर अँड व्हाइस प्रेसिडेंट आहेत. फाउंडर अँड कोऑर्डिनेटर ऑफ पायनियर जर्नल ऑफ लॅरिंगॉलॉजी अँड व्हॉइस असोसिएशन आणि व्हिजिटिंग प्रोफेसर ट्राय सर्व्हिस जनरल हॉस्पिटल तैवान सिन्स 2005. आणि मग वेगवेगळ्या प्रोफेशनल बॉडीज याच्याही 7-8 बॉडीज आहेत. आत्तापर्यंत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जवळजवळ 14 इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस ऑन व्हॉइस एअरवे अँड लेझर सर्जरी अशा त्यांनी ऑर्गनाइज केलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची भाषणं ठिकठिकाणी ही त्यांनी दिलेली आहेत. त्याची मोठी यादी त्यांचे रिसर्च पेपर्स हे जागतिक दर्जाच्या मोठमोठ्या जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले आहेत. मी प्रस्तावनेमध्ये फार वेळ घालवणार नाही कारण या व्याख्यानमालेची रचना आपण अशी केली आहे की प्रत्येक वक्त्याला सुमारे अर्धा तास असा आपण दिलेला आहे. माझी विनंती त्यांना राहील तांत्रिक विषय असला तरी आपल्या सगळ्या लोकांना या विषयाचा परिचय व्हावा आणि मेडिकल एक्सलन्स या क्षेत्रातला कसा असतो याचा त्यांनी परिचय आपल्याला करून द्यावा. व्यासपीठावरच्या उरलेल्या सर्वांनी मी विनंती करतो की आपण समोर येऊन बसावं आणि डॉक्टर सचिन गांधींना विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प उमटण्यासाठी सुरुवात करावी. स्लाईड्स सगळ्या आहेत. मेडिकल विषय असल्यामुळे इंग्लिशमध्ये आहे सगळ्या आणि मी मराठीमध्ये जास्तीत जास्त संवाद साधणार आहे. याच्यामध्ये मी कुठल्याही माझ्या आठवणी किंवा याचा उल्लेख केलेला नाही पण मी प्रत्येक ह्याच्यातनं काय शिकलो आणि त्याचा उपयोग ह्या सगळ्या जर्नीमध्ये कसा काय झाला हे फक्त मी उल्लेख करत जाईल. आणि जस्ट आताच मी बसलो होतो त्याचे संचालक किंवा हे लेखक त्यांना नमस्कार आपण म्हणतो पण मी आपण असं म्हणतो की बाबा मान्यवर बसलेले सगळ्यांना व्यवस्था करतो पण आत्ताच जस्ट आमचं पूर्ण केलं की म्हणजे आजीतरावांकडे मी दहावीला अभ्यासात त्यांच्या घरी जायचो. गिरीशराव आपले त्यांच्याकडे मी 12वीला त्यांच्या घरी अभ्यासात जायचो. म्हणजे उपासनं अशी ओळख आहे आणि प्रत्येक सहवासातनं मी काही काही गोष्टी शिकत गेलो आणि त्याचा उपयोग मला कसा कसा झाला ते मी या सगळ्या प्रवासात सांगणार आहे. व्हॉइस क्लिनिक हे डोक्यात ठेवून आपण पुढचं सगळं भाषण आपण लक्ष घेऊन ऐकाल. ॲक्च्युली मी 1975 साली 5वीत होतो. 5वीची माझ्या ॲडमिशन 1975 साली आहे. 1981 साली मी 10वी पास झालो. 1983 साली 12वी म्हणजे तेव्हा ज्ञानप्रबोधिनीमध्ये 11वी 12वी सुद्धा इन्कॉर्पोरेट केले. त्या ॲडमिशनचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी 1983 साली ज्ञानप्रबोधिनीतनं 12वी होऊन विजय मेडिकल कॉलेजला गेलो. दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत जे मी आप्पांकडनं आणि इथल्या सर्व कार्यकर्त्यांकडे शिकलो. उत्तमता आणि संघटन. म्हणजे आपण जे करतो त्याच्यात काहीतरी राहिलेलं आहे. आपण किती उत्तमता काढली तरी काहीतरी अधिक आपल्याला करायचं आहे हे कायम लक्षात ठेवा. हे आपणनी शिकवलं ते कदाचित मी त्याचा वापर करत असेल किंवा त्याच्यावर मी लक्ष ठेवून असेल
आणि दुसरं तुम्ही ज्या फील्डमध्ये असाल कुठेही असा तुम्ही तिथं तुम्ही काहीतरी संघटन करा. चार लोकांना एकत्र जमवा आणि तुमचे जे विचार असतील ते त्यांना सांगा, त्यांचे विचार आहे. मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी ज्या मी इथं शिकलेलो आहे आणि त्याचा वापर मी माझ्या सर्व या प्रवासात केलेला आहे. सुरुवात झाली ज्ञानकोंदे मेडिकल ट्रस्ट स्थापन केला, त्याच्यानंतर संजीव हॉस्पिटल सुरू केलं आणि आता आम्ही दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलला गेलो आहे. फेज 1 फेज 2 हा प्रवास सगळ्यांना माहिती आहे. व्हॉइस क्लिनिक म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया. आपल्याला स्पीच डिसऑर्डर म्हणजे तोतरेपणाबद्दल आपण डॉक्टरांकडे किंवा स्पीच थेरपीला जातो. मग स्पीच म्हणजे तोतरेपणा, स्पीच थेरपी क्लिनिक आणि व्हॉइस क्लिनिक ह्याच्यात काय फरक आहे. व्हॉइस म्हणजे इंटोनेशन टू व्हॉट वी स्पीक, म्हणजे आपला आपण जो आवाज जेव्हा बोलतो त्या बोलण्याला जे इंटोनेशन असतं त्याला आपण व्हॉइस म्हणतो, म्हणजे आपला आवाज. आणि स्पीच म्हणजे आपण जेव्हा शब्द एकमेकांना जोडतो तेव्हा त्याचं स्पीच तयार होतं. तर हा फरक आहे, म्हणजे दिस इज नॉट स्पीच क्लिनिक और दिस इज नॉट स्पीच थेरपी क्लिनिक. हे जेव्हा व्हॉइस क्लिनिक सुरू केलं 20 वर्षापूर्वी तेव्हा मला जास्ती सांगावं लागेल, कारण मला पेशंट म्हणजे पेशंटला लोकांनाच कळायचं नाही, इव्हन डॉक्टर्सना सुद्धा किंवा इंटी सर्जनला सुद्धा कळायचं नाही की कुठल्याही पेशंटसाठी हे काढलेलं आहे. त्यामुळे व्हॉइस मी नेहमी सांगतो की हे मेरे वतन के लोको हे शब्द एकच आहे, वाक्य एकच आहे किंवा ओळ एकच आहे, पण वेगवेगळ्या गायकांनी म्हणणं की त्या आवाजात फरक पडतो. सो दिस इज व्हॉइस. आपलं जे व्हॉइस बॉक्स किंवा आपण मेडिकल टर्म्समध्ये लॅरिंग्स असं म्हणतो ते आपल्या श्वासनलिकेचा एक भाग असतो आणि त्याची काय काय फंक्शन्स आहेत. बेसिकली फोनेशन म्हणजे आपला आवाज आपण जो वापरतो, दुसरं रेस्पिरेशन कारण आपल्या श्वासनलिकेचा तो एक भाग आहे त्यामुळे श्वास घेणे आणि श्वास सोडणे, आणि तिसरं स्वॉलोइंग. स्वॉलोइंग म्हणजे काय की श्वासनलिकेच्या मागे किंवा आपल्या स्वरयंत्राच्या मागे आपली अन्ननलिका असते आणि त्यामुळे आपण जेव्हा अन्न घेतो तेव्हा श्वासनलिका बंद करणे हे सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन लॅरिंग्स करतं. मी पुढे दाखवणार आहे फिगर्समध्ये. हे व्हॉइस बॉक्स आहे, या वोकल कॉर्ड्स, ही उजवी ही डावी, ही खाली दिसते ती श्वासनलिका आहे. आपण श्वास घेतो तेव्हा दोन्ही तारा उघडतो, जेव्हा बोलतो तेव्हा दोन्ही तारा एकमेकांना जुळवतो आणि नुसत्या तारा जुळत नाही तर त्या व्हायब्रेट होतात, कंपन पावतात आणि त्यामुळे आपला आवाज किंवा साऊंड वेव्ह जनरेट होतात. हे मी दाखवणार आहे ते बघा. आणि ह्याच्याबरोबर मागे आपली अन्ननलिका असते, त्यामुळे आपण जेव्हा अन्न घेतो तेव्हा वोकल कॉर्ड्स बंद होतात, वरचं स्ट्रक्चर बंद होतं आणि अन्न आपल्या श्वासनलिकेत जात नाही आणि जेव्हा जातं तेव्हा आपल्याला खसका लागतो की आपल्याला खोकला येतो. आपण इथे बघूया. कारण कोणीच गप्प बसत नाही, ते लोक झोपेत सुद्धा बोलतात.
त्यामुळे किती कंपन होत असतात तर दीज आर द बिझिएस्ट मसल्स ऑफ आवर बॉडी. आणि आपण हे फंक्शन बघितलं त्यामुळे स्पेशालिटी म्हणजे व्हॉइस बॉक्सची सर्जरी किंवा व्हॉइस बॉक्सची किंवा डायग्नोसिस किंवा जे काय असेल ही स्पेशालिटी म्हणजे काय तयार झाली, कारण दीज आर ऑल प्रिसिजन मेकॅनिझम्स आणि ह्याच्यामध्ये सूट झालेली बाहेर काढले किंवा जे काय करायचं असेल त्याला प्रिसिजन लागतं. कारण पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तर आवाज बदलला आहे म्हणून येतो. आजार काय आहे हे तुमचं काम आहे ते शोधणं आणि त्याला चांगला आवाज परत पाहिजे असतो. जसं डोळ्याचं आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपण काय कमी कमी दिसत आहे किंवा जो काय त्रास आहे तो, आणि मग आपल्याला परत दृष्टी मिळावी म्हणून आपण डॉक्टरांकडे जातो. त्यामुळे डॉक्टरांना प्रिसिजनने काम करावं लागतं, जे काय सूज किंवा ट्यूमर किंवा जे काय असेल त्यामुळे तिथे लेझर वापरतात. सेम थिंग आपल्या जिल्ह्यात की एकदम प्रिसाईज सर्जरी करावं लागते कारण पेशंटला आपल्याला चांगला आवाज परत द्यायचा आहे. ही क्लिप बघा, ह्याच्यात अजून हा हायस्पीड कॅमेरा काढलेला आहे आपण वापरतो. ह्याच्यावर तुम्हाला खरंच लक्षात येईल की किती प्रिसिजन लागतं आणि किती प्रिसाईज आपल्या व्होकल कॉर्ड्स काम करतात. ही कंपन आपल्या व्होकल कॉर्ड्सची आहे आणि ही कंपनं ऑपरेशननंतर अशीच परत ठेवण्यासाठी आपल्याला जे काय उपचार ते अत्यंत प्रिसाईजली करावे लागते. अजून एक स्टेप आपण पुढे जाऊया, हा हायस्पीड कॅमेराच आहे, हे आपण वापरत असतो गेल्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये. ही स्पेशालिटी वेगळी तयार व्हायचं कारण काय हे आपल्याला कंपनं कशी होतात आणि किती सिमेट्रिकल दोन्ही व्होकल कॉर्ड्सचे असतात ह्याच्यावरून आपल्याला कळेल की सर्जरी किंवा ते वेगळी टेक्नॉलॉजी त्याला का लागते. सगळं क्लोजर आणि सगळी सिमेट्री हे फार महत्त्वाचं आहे या सगळ्या. व्हॉइस लेन म्हणजे आपण पेशंट आहे, हु इज आवर कन्झ्युमर, आपण कोणाला ट्रीट करतो. चेंज इन व्हॉइस, आवाज बदलणे, व्होकल कॉर्ड स्ट्रक्चरमध्ये काहीही प्रॉब्लेम झाला, इन्फेक्शनपासून सायकोलॉजिकल स्ट्रेन स्ट्रेस कारण हे मसल्स असतात पासून कॅन्सरपर्यंत अनेक गोष्टी असू शकतात. की आवाज दुसरावणे म्हणजे होसनेस कॉमन कंप्लेंट आहे, माझा आवाज बायकी येतो किंवा माझा आवाज अडथळत अडथळत येतो, हे सगळे चेंज इन व्हॉइस हे एक पेशंट असतात. कॉम्प्रोमाइज एअरवे म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो स्वरयंत्र आपल्या सुजेमुळे, कारण आपण बघितलं की स्वरयंत्र आपल्या श्वासनलिकेचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचं लॅरिंजियल कॅन्सर, स्वरयंत्राचा कॅन्सर आणि बेसिकली व्होकल कॉर्डचा कॅन्सर आपण या सर्व टेक्नॉलॉजीमुळे अर्लिएस्ट पॉसिबल डायग्नोसिस आपण करू शकतो. आणि अर्थातच स्वॉलिंग डिसऑर्डर्स म्हणजे ठसका लागेल. आपला सेटअप ह्या सर्व गोष्टींसाठी चांगल्यातला चांगला सेटअप पाहिजे आहे. आत्ता जो सेटअप आहे तो गेल्या वर्षी आपण अपग्रेड केला, त्याच्यामध्ये हाय डेफिनेशन व्हिडिओ लॅरिंगोस्कोपी विथ आय स्कॅन, आता ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत ते व्होकल कॉर्ड्सचं फंक्शन हे अत्यंत सूक्ष्मरितीने बघावं, रेकॉर्ड करावं आणि त्यातून आपल्याला डायग्नोसिस मिळवा. आपण बघितल्या क्लिप्स की कसं आपण ते बघतो आणि त्यासाठी हाय डेफिनेशन आहे, आयस्कॅन म्हणजे कॅन्सरचं अर्लिएस्ट पॉसिबल डायग्नोसिस आहे, हायस्पीड कॅमेऱ्याच्या आपण रेकॉर्डिंग बघितल्या. सोलही वर्क स्टेशन म्हणजे आपण जेव्हा आपण काय गिळतो तर तिथे एंडोस्कोप असतो आणि गिळताना आपण अन्न पाणी सेमी सॉलिड्स या तिन्ही गोष्टी घेताना नेमकी त्याची मुवमेंट कशी होते ते आपण बघतो एंडोस्कोपनी आणि त्याप्रमाणे आपण त्यांना ट्रीटमेंट देतो. या सगळ्या याच्यासाठी आपल्याला अत्यंत प्रिसाईज इन्स्ट्रुमेंट लागतं आणि ते प्रिसाईज इन्स्ट्रुमेंट म्हणजे लेझर जे आपल्याकडे अल्ट्रापल CO2 लेझर म्हणून आहे. आणि शेवटचं म्हणजे आपल्याकडे ॲनेस्थेशियाचं मशीन, कारण व्होकल कॉर्ड्सची सर्जरी करताना ॲनेस्थेशियाला पण ॲनेस्थेटिस्ट जे असतात त्यांना पण श्वासनलिका ताब्यात लागते, त्यामुळे ॲनेस्थेटिस्ट आणि सर्जन एकाच वेळेला याचा वापर करत असतात, त्यांनाही त्याच्यावर कंट्रोल पाहिजे आणि आपल्याला याच्यावर सर्जरी करायची असते, त्यामुळे त्यासाठी जी मशिनरी लागतात ती आपल्या या सेटअपमध्ये सगळी आहे. हा जे सेंटर ऑफ एक्सलन्स आपण म्हणलेला आहे तर ही सगळी मशिनरी आहे.
हाय डेफिनेशन हाय स्पीड कॅमेरा कॉलिंग वर्क स्टेशन कोणीतरी विचारले आपल्या इथं सिंगर्ससाठी काय होतं तर सिंगर्ससाठी जे व्हॉइस ॲनालिसिस म्हणजे त्यांना प्रत्येक त्यांच्या पिचेसप्रमाणे कसा आवाज आणि काय सगळं व्हेरिएशन होतो त्यासाठी आपल्याकडे कॉम्प्रेस्ड पिच प्लॅन म्हणून आहे. हे सेंटर ऑफ एक्सलन्स के पेंटॅक्स नावाची अमेरिकन कंपनी आहे. ते 2001 साली आपण व्हॉइस क्लिनिक अपग्रेड केलं म्हणजे गिनारमध्ये स्कूलमध्ये सुरू केलं तर आपण के पेंटॅक्सचा पहिला स्ट्रोबोस्कोप म्हणजे मुकळपाट बघण्याचं जे मशीन आहे ते आपण घेतलं होतं. ते आपण अपग्रेड करत करत आता इथपर्यंत दुसरं के पेंटॅक्सची मशीनरी आहे आणि के पेंटॅक्स आम्ही स्वॉलिंग वर्क स्टेशन आल्यावर आम्ही त्यांनाच म्हणलं की हे सगळं नवं आहे म्हणजे भारतात तर हे पहिलंच आहे याचं कुठलंच मशीन भारतात नाही आहे तर त्यांना म्हणजे आम्हाला याची माहिती पाहिजे तर आम्हाला कुठलं तरी जगातलं सेंटर सांगा ना आम्ही तिथं जाऊन कॉन्फर्मेशन करू. तर ते म्हणले की ॲज फार एज वी नो दिस इज द ओनली सेंटर विच हॅज गॉट ऑल दीज इन्स्ट्रुमेंट ॲट वन रूम. सो व्हील सेंट आवर कोणी विचारलं तर आम्ही तुमच्याकडे ट्रेनिंगला पाठवू. प्लस मायनस करत आपल्याकडे एक फायदा आहे की पेशंट्स खूप आहेत आणि इन्व्हेस्टिव्ह ह्याच्यात काही प्रोसिजर्स नाही ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रोसिजर्स आहेत तर आपणच त्यातनं पेशंटवर वापरून वाचून इंटरनेट आणि सगळ्या आहे त्यातनं आपण शिकत असतो. आता आपण थोडं हिस्ट्रीकडे जाऊ की मी कशी सुरुवात केली आणि स्टेप वाईज कसं कसं पुढं केलं. इथं मी आपणचं दुसरं वाक्य मी कधीच विसरणार नाही आयुष्यात मी अजूनही सांगत असतो योग विभागाचं काम आम्ही बघत होतो आणि मनोज माहिती म्हणायचं त्यासाठी काय करत होतो म्हणून त्या वेळेचं आम्ही गेलो आपलो काही आणि आम्हाला असं असं कार्यक्रम करायचा आहे एक महिन्यानंतर आम्ही असं योजना केली आहे आणि त्याला एवढे पैसे लागणार आहे. तर आप्पा तेव्हा म्हणले होते की पैशाची चिंता आहे म्हणून काम थांबवू नका तुम्ही काम चालू ठेवा तुम्हाला कुठं ना कुठं निश्चित पैसे मिळतील आणि ते मिळाले. ही सगळी मशीनरी आहे त्याची कॉस्ट जवळजवळ 3.5 ते 4 कोटी रुपये आहे. ती पैसे वनपासून सुरुवात केली तेव्हा नवी फॅकल्टी नवी स्पेशालिटी नवी हे कोण येणार पहिली सुरुवात जी झाली ती कर्नल टेक्कर म्हणून आहे आणि कर्नल टेक्कर म्हणजे अशी त्यांना सगळं समजून सांगितलं आणि त्यांची जी मुलगी होती ती कोत्री बोलायची तर खरं व्हॉइसचा संबंध नाही पण तेव्हा मी म्हणलं मला असं असं करायचं आहे आणि त्यांनी त्यांच्या बहिणीच्या नावे पहिलं डोनेशन आपल्याला दिलं ते सरळ संजीवन हॉस्पिटलमध्ये आहे ते सरळ 1995 सुमारावर आणि त्याच्यातनं बेसिक सगळी जी कॅटेगरी होती त्या व्हॉइस क्लिनिकमध्ये ती खरेदी करून व्हॉइस क्लिनिक आपण संजीवन हॉस्पिटलमध्ये सुरू केलं. तिथं तेव्हा संजीव अभ्यंकर त्यांनी याचं उद्घाटन केलं होतं आत्मी त्या असं काही सगळं आणि त्यानंतर लेक्चर्स स्कॅन्स लोकांना समजून सांगणे अशी सगळी सुरू केली आणि मग पहिलं आपण लेझर संजीव हॉस्पिटलमध्ये घेतलं होतं डायोड लेझर म्हणून आणि त्याच्यानंतर मी ट्रेनिंगला इस्रायल फ्रान्स UK तीन ठिकाणी गेलो त्याच्यानंतर दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल सुरू झालं आणि दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कुठल्याही डिपार्टमेंटचा फायदा झाला नसेल एवढा माझा फायदा झाला कारण सगळेजण म्हणले की लता दिदीने नाही सुरू करणार तर आवाज कोण सुरू करेल येतो लता दिदीचं हॉस्पिटल आहे तो ह्या तो व्हॉइस क्लिनिक पुन्हाही जाईल आणि त्यामुळे व्हॉइस क्लिनिकला एवढा जबरदस्त हे मिळाला. लोकांना म्हणजे असं ते हे आहेच नाही याच्यात काही नवं नाही अशा ह्यानी पहिली व्यक्ती म्हणजे त्यांनी सगळं माझं जीवन पालटून टाकलं आणि मेबी आज जे काय व्हॉइस क्लिनिक आहे आणि जी पोझिशन आहे त्याला कारणीभूत असलेले हे डॉक्टर वसंत ओसवाल हे पुण्यात मला तर वेळ थोडी जस्ट एक ट्रिक द्या पुण्यातनं MBBS झाले मुंबईत MS केलं आणि त्याच्यानंतर ते इंग्लंडमध्ये जाऊन स्थायिक झाले. इंग्लंडमध्ये बेसिकली ENT सर्जन म्हणजे ENT सर्जन आहे आणि इंग्लंडमध्ये त्यांनी लेझर सर्जरीची सुरुवात केली तिथं फर्स्ट म्हणून स्टार्टेड लेझर सर्जरी इन UK आणि त्यांना CO2 लेझर विकत घ्यायचा होता त्यांच्याकडे पैसे नव्हते गव्हर्नमेंटने नाही म्हणून सांगितलं तर त्यांनी हे पैसे डोनेशन्स आणि अक्षरशः 10 ठिकाणी फिरून गोळा केले CO2 लेझर खरेदी केला आणि त्यांनी त्याची स्पेशालिटी क्लिनिक असं सुरू केलं. त्यांची ओळख त्यांना मी अप्रोच झालो इथं आणि ते म्हणले की व्हॉट काय करायचं म्हणजे मी काय करू त्यांना म्हणलं असं आहे व्हॉइस क्लिनिक आणि मला तुमची मदत लागली ते म्हणले ठीक आहे
जगातलं सगळ्यात टॉपमोस्ट क्लिनिक करायचं असेल तर मला तुम्ही सांगा. आणि त्यांनी पहिला स्ट्रोबोस्कोप जो पण 2001 साली खरेदी केला ते पेंटॅक्सला, तर त्याला त्यांनी डोनेशन दिलं. त्याच्यानंतर तेव्हा ती के पेंटॅक्स ही कंपनी ही जगातली टॉप म्हणजे तेव्हा त्याला मर्सिडीज म्हणायचं की बाबा टॉपमोस्ट काय आहे स्ट्रोबोस्कोपमध्ये तर के पेंटॅक्स. त्याच्या अनेक गोष्टी आहेत, त्यांचे ईमेल आहेत, त्यांनी सगळे जपून ठेवले. त्या त्याच्या गप्पांमध्ये मी तुम्हाला सांगेल त्याचा तो विषय थांबेल. त्याच्यानंतर आम्हाला CO2 लेझर पाहिजे होता. CO2 लेझर ते म्हणले की जगातली जर टॉप लोकं तुला इथे ऑपरेट करायला पाहिजे असतील तुला शिकवायला, तर यू हॅव टू गो फॉर ल्युमिनस. ल्युमिनस ही अगेन अमेरिकन कंपनी मर्सिडीज, म्हणजे तुम्हाला टॉपमोस्ट पाहिजे असेल लेझर मस्त ल्युमिनस. तेव्हा त्याची किंमत 2001 साली त्याची किंमत 42 लाख होते. आता म्हणजे आपण काही समजू शकत नाही का परत पैसे कुठे आणायचे. तर तेव्हा ओस्वाला हे UK मध्ये त्यांचे बंधू ते बांधकाम करणार राहतात, त्यांची माझी ओळख झाली. आणि तेव्हा मी आपल्या दिनाचं बांधकाम सुरू झालं होतो, पण त्यांना ॲप्रोच झालं होतो की काय डोनेशन डोनर्स वगैरे. त्यांनी मला आयटी मुखांचं नाव सांगितलं व मी त्यांच्या पॅथॉलॉजी लॅबचा एक प्रोजेक्ट आहे करून त्यांना ॲप्रोच झालो. तेव्हा ओस्वाला म्हणाले की पॅथॉलॉजी लॅब त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असतात, आपण त्यांना असं प्रपोजल देऊ की ते कुठेही येईल असं म्हणून त्यांना वसंत लालचंदजी मुठा सेंटर ऑफ लेझर सायन्सेस असं प्रपोजल दिलं. आणि तेव्हा त्यांनी त्याला 1 कोटी रुपये दिले. मला माहीत नाही तर मोहन गाव आहे की नाही, तेव्हा संजय हॉस्पिटल गेलंच खूप झालं होतं. मी संजय आणि गणेश अनंत चतुर्दशी जेव्हा तिथे मी परत आलो आणि मोहनरावला सांगितलं, मोहनरावला भेटलं फोनवर, मोहनराव मला 1 कोटी रुपये दिले. ते म्हणले कोणी दिले पुण्यात, ते म्हणले म्हणलं असं मोठा म्हणे, ते म्हणले कुठले, म्हणलं पुण्यात, ते म्हणे पुण्यातला कुठलाही माणूस म्हणजे पुण्यातला 1 कोटी रुपये देणारा मला माणूस अशक्य आहे, म्हणलं मला मिळालं आहे. आणि अशी ती सुरुवात झाली. आणि लालचंद जी आपल्याला माहिती की ते खूपच जवळ आले, त्यांनी जवळ नंतर त्यांच्या 15-20 वर्षामध्ये 15 कोटी किनार दिले. आणि त्यांनी म्हणजे आम्ही त्यांना सांगतच होतो म्हणजे त्यांना सेंड. मग त्याच्यामुळे स्टेट ऑफ द आर्ट इन्स्ट्रुमेंटेशन ही केली, ती डेव्हलप होत गेली. पहिली व्हॉइस कॉन्फरन्स 2001 सालीच आम्ही नोव्हेंबरमध्ये घेतली, म्हणजे 2001 सालीच हॉस्पिटल सुरू झालं. 2001 सालीच आम्ही पहिली व्हॉइस कॉन्फरन्स घेतली. आणि मग त्याच्यानंतर एक एक सुरू झालं, पुढं कसं झालं ह्या सगळ्याचं महत्त्व मी नंतर सांगणार आहे. पण तुमच्याकडे टेक्नॉलॉजी मोठी असेल, पेशंट्स खूप भेटतात, ह्याचा अर्थ तू एंड एंड ऑफ द हे नाही, म्हणजे मी राजे झाला नाही आहे. मी कलकत्त्याला एका कॉन्फरन्समध्ये निर्माण बोललो आणि कलकत्त्याला कॉन्फरन्स झालं, मी लेक्चर सगळे सगळी दिली आणि सगळे काय म्हणा लागले की आम्हाला फार म्हणजे काही प्रश्न नाही, आम्हाला काय करणार लेक्चरमधनं की आमच्याकडे असं प्रश्न झालं की डॉक्टर गांधींकडे पाठवायचं, बाकी त्यांना म्हणजे सायन्स ये ती सगळ्यांची कॉन्फरन्स. आणि मग असं होतं की तुम्हाला असं वाटायला लागतं की आपण देवच झालं, म्हणजे आता मी आता आता म्हणजे आपल्याला मी कोणी करू. आणि हे ह्या सगळे धोक्याची घंटा इथं वाजायला सुरू झाली पाहिजे. आपण फार मोठे झालो की आपल्याला काहीतरी आपला काय म्हणतात डाऊन स्ट्रेस गेट सुरू झाला. त्यामुळे ओस्वाल सरांचं असं म्हणणं होतं की भारतात राहायचं नाही, जगात जा, जगात बघ, तिथं प्रेझेंट कर तुझं काम. लोकांना कसं वाटतं आहे विराशिवाय तर त्यांचं काम तू आहे. पहिलं माझं इंटरनॅशनल प्रेझेंटेशन झालं होतं ते सेंट पीटर्सबर्ग रशियामध्ये, आणि तिथं प्रेझेंटेशन झालं. सॉरी मी आता वेळ घेत राहणार आहे. त्या प्रेझेंटेशन नंतर तिथं मला युरोपियन अमेरिका असे सगळे लोक भेटले आणि मग त्यांनी माझी लेक्चर्स ऐकून मला इतर ठिकाणी बनवलं. मग एरवी कोर्स झाला, हे अर्थातच मोठे लोक आहेत. मग पब्लिकेशन्स सुरू झाली. पब्लिकेशन्स ही सगळ्यात महत्त्वाची, आपण जे करतो ते पब्लिकेशन त्याचं नॅशनल इंटरनॅशनल लेवलला झालंच पाहिजे. त्याची दोन कारणं आहेत की पब्लिकेशन आपण जेव्हा करतो तेव्हा आपण सगळं आपलं स्टॅटिस्टिक्स बघतो की आपण काय काय केले, गेले 3 वर्ष, गेले 5 वर्ष. आणि माझं असं म्हणणं आहे की मी जे शिकलो ते मी ज्या केल्या होत्या माझे जे रिझल्ट्स आहेत त्याच्यावर शिकलो, जे निगेटिव्ह रिझल्ट्स होतो त्यातून मी जास्ती शिकलो की आपल्याला कसं व्हायला पाहिजे.
त्यामुळे आपण फॉलो आपल्या पेशंटचा जास्तीत जास्त वर्ष ठेवणं हे या प्रेझेंटेशनसाठी महत्त्वाचं आहे. मग फेलोशिप सुरू केल्या मग त्यासाठी भारतातले परदेशातले एनडी सर्जन्स येतात हे आपण सगळं. त्याच्यानंतर एक पाच मिनिटं मी फक्त हे सांगतो संघटनेच्या बाबतीत. मग लॅरिंगॉलॉजी आणि वॉईस असोसिएशन सुरू केलं याचा अर्थ ईएनटी सर्जन ज्यांना लॅरिंग्स थ्रोटमध्ये इंटरेस्ट आहे त्यांची असोसिएशन, त्यांच्या कॉन्फरन्सेस, त्यांची डिस्कशन्स आणि त्यात अवॉर्ड्स फेलोशिप यंग ईएनटी सर्जनसाठी सगळं सुरू केलं. जर्नल आपलं स्वतःचं एक सुरू करणं म्हणून आम्ही जर्नल ऑफ लॅरिंगॉलॉजी आणि वॉईस हे 2001 साली सुरू केलं. हे टेक्स्ट फॉर्मॅट आणि इंडेक्स फॉर्मॅटमध्ये आहे. मला अजूनही आठवतं महेंद्रांनी मला तेव्हा खूप मदत केली होती या बाबतीत त्या जर्नलच्या रजिस्ट्रेशन आणि भारतापुरती मर्यादित आता ती सार्क कंट्रीजमध्ये ती लॅरिंगॉलॉजी वॉईसिंग झालेली पुढच्या वर्षी एशिया पॅसिफिक असं ते वाढत जाणार आहे. इंटरॅक्शन म्हणजे आपली इंटरॅक्शन जगाशी जास्तीत जास्त होणे महत्त्वाचं असतं. प्रत्येक वर्षी आपल्या कॉन्फरन्सेस होतात लोकल ईएनटी सर्जन्स आपल्या कॉन्फरन्सेस घेतात म्हणजे मुंबईचे लोक मग ईएनटी सर्जन म्हणजे आम्ही घेतो अशी होत होतात. आता कलकत्त्याला पुढच्या आठवड्यात मी अपेक्षित आहे. मग अहमदाबाद बेंगलोरच्या लोकांनी नाका अशा लोकांनी ऑलरेडी कॉन्फरन्सेस घेतलेले आहेत. बेसिकली काय याचा फायदा रिसर्च ग्रुप्स म्हणजे मी जो रिसर्च करतो तो विकू नये. मी जर एखादा सपोज लँग्वेज कॅन्सरचा एक पेशंट बरोबर होतो आणि माझे सुद्धा असे रिझल्ट आहेत तर मल्टी सेंट्रिक म्हणजे लग्नला एक करतो डॉक्टर एक मुंबईला करतो एक दिल्लीला करतो तर आमच्या चौघांचं ग्रुप म्हणून 50 पेशंट आणि त्याचं परत पब्लिकेशन याच्यातसुद्धा बऱ्याच गोष्टी एकमेकांना करू शकतात. नॅशनल पॉलिसीमध्ये एकदा तुमची नॅशनल असोसिएशन झाली की मग गव्हर्नमेंट तुम्हाला लॅरिंजियल कॅन्सर असेल किंवा लेझर ट्रेनिंग असेल हे तुम्हाला विचारते की बाबा कसे प्रोटोकॉल असावे कसं सर्टिफिकेशन असावं. मी पुढच्या वर्षी पुढच्या आठवड्यात कलकत्ता आणि कॉन्फरन्स आहे. ट्रेनिंग हे त्याच्यानंतर महत्त्वाचं की ठीक आहे तुम्ही सगळं शिकलात इंटरॅक्शन केलं सगळं झालं पण युअर टू ट्रेन द यंगर वन्स आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी कॉन्फरन्स कोर्सेस आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ज्या सरांकडून शिकलो त्यांची अतिशय इच्छा आहे की हॉस्पिटल नुसतं चालवणं हॉस्पिटल भरणं इज नॉट एंड ऑफ द रोड. हॉस्पिटलमध्ये अकॅडमिक विंग ही गरजेची आहेच आणि पुढच्या आठवड्यात म्हणजे या बुधवारी परवा वसंत निर्मल ओसवाल सेंटर फॉर पोस्टग्रॅज्युएट स्टडीजचं उद्घाटन होणार आहे. रॉयल कॉलेज ऑफ सर्जनसाठी आपण केलेलं आहे. जस्ट काय काय गोष्टी शिकलो ते जस्ट मी तुम्हाला एकदम शब्दात सांगतो. कम्युनिकेशन अतिशय महत्त्वाचं. पहिला मेल मला ओसवाल सरांचा आला रात्री 8 वाजता 10 वाजेपूर्वी. मी दुसऱ्याशी बघितलं त्याला उत्तर पाठवलं त्यांचा मला फोन आला की दर 4 तासांनी मेल बघायचं किंवा मोबाईल आणि एवढं नव्हतं म्हणजे ऑफिसमध्ये बसून नाही करायचं की तू घरी जाताना पण मोबाईल इंटरनेट मेल बघायचे रात्री पण बघायचे आणि दुसऱ्याशी पण बघायचे. तर कम्युनिकेशन हे इन्स्टंट पाहिजे. काउन्सिलिंग पेशंट्स पेशंटचे रिलेटिव्ह डॉक्टर्स त्यांच्याबरोबर तुम्ही वेळ घालवणं हे फार महत्त्वाचं आहे. गुड फॉलोअप यू लर्न मोर फ्रॉम युअर ओन मिस्टेक्स युअर ओन रिझल्ट. वॉइस कॉलचं एक सांगतो की वाय इंटरनॅशनल की पहिल्या वर्षीच मी वॉइस कॉल म्हणलं सरांना की मला इंटरनॅशनल वॉइस कॉल सुरू करायचे. मग तेव्हा फॅकल्टी बोलवायची त्यांना पैसे द्यायचे तेव्हा ते ईएनटी सर्जनला वॉइस देईन हे माहिती म्हणजे ईएनटी सर्जन म्हणजे समोर प्रेक्षकही बोलवायचे असं सगळंच म्हणजे हे होतं. त्यामुळे पहिल्या 2 वर्ष कॉन्फरन्सेस लॉसमध्ये गेल्या. तर मला सर म्हणले अरे कशाला तू इंटरनॅशनल कॉन्फरन्स करतो किंवा नॅशनल कॉन्फरन्स कर पण अजून हे कर. तेव्हा मी सांगा सांगितलं मी इंटरनॅशनलच करणार भले माझं लॉसमध्ये जाऊ दे मी प्रॉफिटमध्ये जाईल कारण प्रिन्सिपल ऑलवेज सर्च फॉर बेटर सर्जन दॅन यू बेटर सेटअप बेटर सिस्टम. कधी थांबू नका तुम्ही कितीही टॉपला गेला तरी एक लक्षात ठेवा की तुमच्याकडे बेटर आहे आणि त्याच्या शोधात राहा तर कदाचित एक्सलन्स दाखवा म्हणायचे हा सारखा तुमचा वाढत राहील. पब्लिकेशनबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. रिसर्च शेवटची स्लाईड ओरिजिनल रिसर्च या सगळ्यानंतर परत शेवटी इथं आपल्या भारतामध्ये सगळ्या सर्जनची अतिशय जोरदार पट्टी आहे कारण बेसिकली लोकसंख्या पेशंट्स खूप आहेत रिझल्ट चांगले आहेत स्किल्स चांगले आहेत पण रिसर्च खूप कमी आहे की खरं आमच्या पेशंटचं काय झालं आम्ही त्यातलं काय शिकवलं लोकांनी काय शिकवलं
ओरिजिनल रिसर्च तर खूपच कमी आहे. हे नवीन आयडिया शोधून काढून ती प्रेझेंट करावी. मला वाटतं पेशंटच तुम्हाला शिकवतो की ओरिजिनल रिसर्चची काय गरज आहे. मी आता नाव सांगत नाही, पण आपल्या इथंच एक पेशंट आहे आणि त्यांची मी सर्जरी पण केली आहे, पण आवाज आहे तसा खराबच आहे आणि तो सुधारत नाही. कारण आणि वोकल कॉर्डवर सूज नाही काही नाही, पण स्कारिंग ऑफ वोकल कॉर्ड, आपण वोकल कॉर्ड बघायची बघितली की ती व्हायब्रेट होते, आणि व्हायब्रेट का होते? बिकॉज इट इज सॉफ्ट. ती एकदा स्कार झाली की ती व्हायब्रेट होऊ शकत नाही. व्हायब्रेट झाली नाही तर आवाज आपला चांगला येणार नाही. आणि या स्कारिंगला आपण सॉफ्ट टिश्यू कशी आणू शकतो हा रिसर्चचा विषय आहे. आणि स्टेम सेल त्यासाठी एक टेक्नॉलॉजी आहे, जिथे प्रयोग चालू आहेत. ऑलरेडी UK मध्ये एक मित्र आहे त्याच्याबरोबर टायर झालेला आहे, आणि लॅरिंजियल ट्रान्सप्लांट म्हणजे एक असं सुरक्षित करून टाकले. हे आपण बघितलं. एक फक्त होतं सिव्हिलियन ॲक्शन सोसायटी गेल्या वर्षी आम्ही जगातले पेडियाट्रिक एअरवे म्हणजे लहान मुलांची एअरवे सर्जरी करणं, म्हणजे आम्ही इथं पहिली दिनांमध्ये सर्जरी केली होती, ती डायग्नोसिसचा प्री नेटिव्ह म्हणजे जन्माच्या आधीच डायग्नोसिस झाला होता त्याच्या श्वासनलिकेत ट्युमर आहे. त्यामुळे आम्ही अक्षरशः प्लॅन करून काउन्सिलिंग करून बेबीचा जन्म झाला तेव्हा सगळं ट्रॉली तयार करून त्याची सर्जरी केली. ह्याचं एक ग्रुप अमेरिकन बेसिकली 5-6 अमेरिकन सर्जन्स त्यांनी हा ग्रुप तयार केला आहे. 11 जण आम्ही आहोत आणि हा सिव्हिलियन ॲक्शन म्हणून बेसिकली पाहिले जातो लॅरिंगॉलॉजीमधला असा एक ग्रुप तयार झालेला आहे. मला वाटतं सगळ्यांना धन्यवाद. आणि हे मी सगळं सांगितलेलं काही असेल ह्या दोन वेबसाईट्स आहेत voicelaser.com लॅरिंगॉलॉजी आणि voicelaser.com. खूप शिकण्यासारखं आहे. रिसर्चमध्ये अजूनही आपण खूप कमी पडतो. मला वाटतं काही वर्ष त्याच्यावर